मनसाला बाजींद या लोकप्रिय मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली. या मालिकेत आता रंजक कथानकाने प्रेक्षकांना टी व्ही स्क्रीनवर खेळवून ठेवलं. ही मालिका आता एका विलक्षण वळणावर आली आहे. नुकतंच प्रेक्षकांनी मालिकेत पाहिलंय की राया गुंडाला ओझरत बघतो आणि त्याला संशय येतो की हा गुंडा तोच आहे ज्याने कृष्णाचं अपहरण केलं होतं. गुलीमावशी अंतरासोबत मिळून काही कारस्थान करते असा सुगाव राया आणि कृष्णाला लागतोय. गुंडांच्या मागावर असताना राया अपघातात सापडताना थोडक्यात वाचतो. अखेर गुंडा रायाच्या तावडीत सापडतो. राया गुंडाला चोप देतो आणि सगळ्या मागे असलेल्या व्यक्तीचं नाव त्या गुंडांकडून वदवून घेतो. राया गुंडांना घेऊन विधाते बंगल्यावर येतो आणि गुंडाच्या विधानावरून सर्वांनाच गुलीमावशीचं कारस्थान असल्याचं कळतं. संतापलेले भाऊसाहेब पोलिसांना बोलवायला सांगतात. आता गुलीमावशीला तिच्या वाईट कर्तृत्वाची शिक्षा मिळणार का, तिला तुरुंगवासाची शिक्षा होणार का, तिच्यासोबत अंतराला पण शिक्षा होईल याची आता चर्चा सगळीकडे सुरू आहे. हे लवकरच मात्र प्रेक्षकांना पुढच्या भागात पाहायला मिळणार आहे. सो तुम्हाला मी मालिकेचे अपडेट असंच देत राहू, पण मात्र तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका, तसंच बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल. मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील बातम्या अपडेट आणि गॉसिपसाठी फॉलो करा esarkar.com. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.